पेडणे ते काणकोण, मुरगाव ते दिवचल सत्तरी, फोंडेचो अंत्रुज म्हाल, साश्टीच्या मडगाव, राजधानी पणजे ते गोयच्या गावगिऱ्या खाची कोणशा मेरेन गोयचे अर्थकारण, गोयचे समाजकारण, गोयचे राजकारण, गोयकारांचे इशू, गोयकारांचे ॲक्टिव्हिझम, गोयकारांची पल्स पळोव्या सिटीग्रामात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना स्कीम हॅज बीन लॉन्च बाय स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप मिनिस्टर विश्वजित राणे. Under this scheme, students will able to take more than 100 courses which they can complete in 3 to 6 months. This course will give practical training to students. Even school dropout students will able to take benefit of this scheme. Entire cost of this training will be taken care of by government. जर 4000 लोक जर एम्प्लॉयमेंट जनरेशन जाता फाल्या पेडणे हे PMKVYचेच भुरगे चडशे थंय दिसूंक जाय हो आमचो ऑब्जेक्टिव्ह असूंक जाय. खंयचोय व्हडलो प्रकल्प गोंय राज्यांत येता तर आमी आमच्या ह्या भुरग्यांक संदी गावूंक जाय आनी ते संदी दिवपाक म्हणून आमी आयज तुमच्या फुड्यान आयज हो कार्यक्रमाचो लॉन्च करता. जायते जॉब्स, जायते तुमच्या मना सारखे जे स्किम्स आनी जायते अपग्रेडेशन आमचे जे मनान आहे जे ऑलरेडी प्रोसेसाक लायिल्ले आसा ह्या माध्यमांतल्यान आमचो भुरगो वयर सरतलो. टुडे वी हॅव लॉन्च the Prime Minister Kaushal Vikas Yojana. Prime Minister Kaushal Vikas Yojana, deka ami PMKVY mhanta. He amche Prime Minister ache flagship program. Under this scheme, ya scheme bhitar ache asa ki more than 100 ache course asa. Je course 3 mahinyache, 6 mahinyache, tya bhitar he course ghevpak jata. Ata ya course vaishisht kine ki त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग भुरग्यांक मेळटले. ह्या भुरग्यांक 18 वर्सां जे कोण झाले त्याच्या वयले आणि जे भुरगे ड्रॉप आउट असा स्कुलांतले, जे भुरगे ITI केल्ले बी असा ते, जे भुरगे ITI करतात ते बी, जे जसे आणि फुड्या ऑलरेडी फॉर एक्झाम्पल इंजिनियरिंग झाल्या जाग्यार सुद्धा त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज दिवपा खातीर आणि जी नॉलेज जे शिक्षण इंडस्ट्रीन आता अवेलेबल असा, म्हणजे जे भुरगे त्यांना प्लेसमेंट करपा खातीर ह्या भुरग्यांक प्रॅक्टिकल ट्रेनिंग दितले वतले. आमची 10 ITIs आम्ही ऑलरेडी अंडर ह्या स्कीम रजिस्टर केली असा आणि त्यांना लेटर दिले असा. तसेच 5 प्रायव्हेट इन्स्टिट्युशन्स रजिस्टर केले आहात, 3 आम्ही रजिस्टर झाल्या, 3 आणि बाकीचे 2 जातले आणि ऑलरेडी 1 इन्स्टिट्युशन सत्तरी वाठारातल्या भिरोंडा पंचायतीन जलस्त्रोत खात्यामार्फत लिफ्ट इरिगेशन स्कीमीचे उक्तावण जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे, वाळपयचे आमदार तसेच भलायकी मंत्री विश्वजित राणे, त्याचप्रमाणे भिरोंडाचे सरपंच नितीन शिवडेकर आणि हेर मानेस्तांच्या हस्तुकी झाले. उपेक्षित समाज असा, हंगा अनुसूचित जाती जमातीचो बहुतांश असो लोक असा आणि या लोकांक ताजो डायरेक्ट असो फायदो जावचो अशी एक अपेक्षा असा आणि त्यानुसार आम्ही माझ्या खात्यामार्फत जितक्यो योजना अंमलात हाडू शकता तितक्यो हाडून डायरेक्ट या लोकांक त्याचो फायदो जातलो, या समाजाक त्याचो फायदो जातलो अशी हांव अभिलाषा आजच्या घडीक व्यक्त करता. आज आमचा शेतकरी शिकलेलो असा, शिकलो कोण ना असे आमच्या देश आमच्या ह्या गोवान भुरगे शिकना जाल्यार आज काय उपयोग मनीस उपयोग ना शिक्षण घेऊन जाय. उच्च शिक्षण जाय ते घेत त्याच्या बरोबरच मशागत करपाक, काम करपाक, सामके सकाळी उठून घटपट करून काम करूंक जाय, शिक्षण घेऊंक जाय, त्या भायर काम करूंक जाय. त्याच्या भायर पाणी पिवपाची सोय हांगा इम्प्रूव्ह जावची, तुमकां आम्ही मॅनिफेस्टो शब्द दिल्लो की हांगा पाण्याची सोय बऱ्यापैकी जावंक जाय आणि पाण्याची सोय बऱ्यापैकी जावंक जाय तर त्याच्या खातीर आमकां 1 MLDचो प्लांट बी टेंडर जाल्लो आसा आणि 1 MLDचो प्लांट 4.5-5 कोटीचो ऑलरेडी टेंडर भायर सरला, छापला आणि आयस हे झाले उपरांत खंयचो जाचो भाग ह्या भिरोंडा पंचायत क्षेत्रात उरचो ना, जे काही पाणी पिवपाचे आमकां त्रास जातलो कित्याक त्या माध्यमातल्यान आम्ही काम आमचे चालू केल्ले आसा. आणि आज आमच्या साहेबान तसे बाबान आज म्हाका दिसता आमची भिरोंडा पंचायत अग्रेसीव आसा विकासा बाबतीत बद्दल तितून कांयच डाऊट ना. कित्याक आज जे साहेब आणि बाबा जसे लिडर असा आमच्या फाटल्यान तसले त्यांना आपण कसलो भय दिसना. आज सकाळी कुर्तोरी हांगासर मायन्स डिपार्टमेंटान एक इलिगल सँड एक्सट्रॅक्शन जातले, ताचेर
रेड मारली आणि सुमार 7 ट्रक सीज केल्यात आणि आता हंगासर मैना कुर्तोरी पुलीस असत आणि त्यांची फुल्ली कारवाई चालू असा. जी एस एडीचो वाईस चेअरमॅनान आज फायर स्टेशनचं नवीन बिल्डिंगचं फाउंडेशन स्टोन घातलं. हो प्रोजेक्ट सुमार 32 करोडाचं. इथे न्यू ॲडमिनिस्ट्रेशन ब्लॉक, ट्रेनिंग सेंटर, कॅन्टीन आणि मार्टेस मेमरी असतले. सांगितलं 4 फायर स्टेशन्स, ते आज जवळजवळ 15 फायर स्टेशनचेर पावल्या. आणि मला एक बरी खोस जाता की फायर स्टेशन अँड जी एस आय डी सी हॅज बीन हॅविंग अ व्हेरी गुड लाँग कॉर्डियल रिलेशन्स आणि ताका लागून आम्ही कुडचड्याचे फायर स्टेशन बांधले आणिकय फायर स्टेशन बांधपचे काम हातात घेतला, काम चालू असं. पणजेचे आज आम्ही फाउंडेशन स्टोन घालो. हातून भरपूर मॉडर्न फॅसिलिटीज असा, म्हणजे हा वाचतालो त्यांना तातून कम्युनिकेशन सेल, बाकीचे ट्रेनिंग फॅसिलिटीज, मॅस, लॉजिंग फॅसिलिटीज. पण मला सगळ्यांक बरी गोष्ट जी आवडली, in which probably was not in the mandate of the consultant but still it is there in this, is the martyrs pillar. Thank you Pankaj Joshi ji for taking care of this, because all our jawans te sagle jan aplo jeev dhokyan galun bakichache jeev vatayta ani khay tari tya karyat recognition meche mun this monument will go a long way. Thank you again. Thank you to Ashok ji for also probably telling to incorporate this, because modern fire station is atlent bari building hi GSIDC kartlis ani timely kartlis, atun kaits dubavna. GSIDC is known for its quality delivery and timely deliveries, and we will live up to our reputation to deliver this project to you. The GSIDC has been assisting our department in creating new facilities. We have already inaugurated one, the foundation laying ceremony of 2 fire stations, one in Bicholim and in Valpai, and this converting this facility also has become a reality for us, and we look forward for an early completion of the project by the GSIDC. Gheuya ek lanso commercial break. पैंगीण पंचायतीन चिपळे ते खरगाळ हे रस्त्याचे डांबरीकरण जावचे अशी मागणी हांगाची थळावेलो गेली 12 वर्सां जाली करताले. रस्त्याची लांबी जवळजवळ 5.5 किलोमीटर आशिल्ली. आज ह्या रस्त्याच्या डांबरीकरणाचो उद्घाटन सुवाळा झालो. ह्या वेळार काणकोणचे आमदार इजदोर फेर्नांडीस हांगा उपस्थित आशिल्ले. हे आता रस्त्याक 12 वर्स पयलीं हॉटमिक्स पडलो, त्या नंतर रस्तो सोमतो खूब पेड्ड्यार जाल्लो आनी ह्या रस्त्या लागून खूब लोकांक त्रास जाताले. हांगाच्या लोकांक येवपाक वचपाक खंय वयताले टायमार पावनासले, एक्सिडेंट जाताले. प्रत्येक सरकारा आयली की जी पयली जी काम जाल्ली आसा ती रस्ते जावं ब्रिजीस ते मेंटेनन्स करची पडटा, आनी तेजे खातीर त्या मतदारसंघाचो आमदार तो कॅपेबल आसपाक जाय, डेडिकेटेड आसपाक जाय. आनी तेजे ताजे एग्जाम्पल बाब इजदोर फेर्नांडीस, तेणी आज मतदारसंघाक वेगवेगळ्या हेतूंक भागांक वेगळे पंचायतीक वेगवेगळे डेव्हलपमेंट केल्ले आसात. 5.5 किलोमिटर प्लस 90 लॅक्स, एक्च्युली 1 करोड 10 लॅक्स तो बिलो करून ताणें 90 लॅक्सांक हो रस्तो करपाचो हाडला आनी आयज आमी सुरू केला. पूण हें काम मतदारसंघान केन्ना बरे भाशेन जाता, हांव म्हणटा जेन्ना लोक वोटींग दिता तेन्ना लोक तुमचे कडेन कांय मागना, पूण वोटींग जालें म्हणटकच गांवांनी कितें काम आसा, जरी तर जागृत लोक सारखो आसत जाल्यार काम जावं पावता. पूण तुम्ही हांवें सांगची गरज ना कितें परिस्थिती गोंयची सरकाराची आसा पळय ती. सद्याक फायनान्शियल सगळें पेपर वर्क जाता, पूण पयशे दिवपाच्या वक्तार फायल पेंडींग उरता. त्यो कित्याक लागून? चीफ मिनिस्टरा लागून. आज आतां लागून म्हाज्यो 3 फायल्यो मागीर लोलयां फायल लागून आसा. काल पयलो ती गांव आशिल्लो फायल लिस्ट करून सीएमान धाडला, पूण ते कोणी सायन मारूंक जायना, तो आसा तुवें. सो अशें करून म्हाज्यो फायल्यो ह्या फाटल्या 1.5 वर्सां मातश्यो स्लो जाल्यो. सो म्हाका इतलेंच जाय की बाबा सरकार
एक नेवो घडलेलो आणि नेवो घडटा जाल्यार फक्त देवा कडेन आसा. बरं सरकार झाल्या पुरो मागता आणि काम बेगीन झाल्या पुरो मागता. युथ ऑफ कोकळे स्पोर्ट्स क्लब यांच्यानी 1 मार्च ते 3 मार्च मरेन ऑल गोवा थर्ड पंचायत आणि म्युन्सिपाल्टी लेवलाचं क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केला. युथ ऑफ कुंकोलीम स्पोर्ट्स क्लबान हो घडून हाडला 3rd सीजन ती कुंकोलीम चषक 3 ऑल गोवा थर्ड ऑल गोवा पंचायत आणि म्युन्सिपाल्टी लेवल क्रिकेट टुर्नामेंट तो जातलो 1-2-3 मार्च 2019 आणि त्याचे फर्स्ट विनर प्राईज जाऊन असा 1-2-3-4-5-6 प्लस ट्रॉफी तसेच रनर्स अप 5-6-7-8-9 आणि ट्रॉफी तसेच सेमी लुजर 1-2-3-4-5 आणि ट्रॉफी असतल्यो. ताजे भायर प्रत्येक मॅचीक इंडिव्हिज्युअल मॅन ऑफ द मॅच हे असतली ट्रॉफी आणि इंडिव्हिज्युअल प्रायझीस मॅन ऑफ द मॅच प्लस बेस्ट बॉलर बॅट्समॅन तशी इंडिव्हिज्युअल प्रायझीस असतली. ह्यो मॅचीस जातल्यो फर्स्ट दिसाक जातल्यो फक्त कुंकोळे कॉन्स्टिट्युएंसीच्यो 16 मॅचीस 16 टिम्स खेळटल्यो तातूंतल्यान 2 सेमीज काढटले. 2 मार्चाक ऑल गोवाच्यो म्युन्सिपाल्टी आणि पंचायत हांचे भितर 16 टिमी भितर 2 सेमीज काढटले आणि आयतारा दीस 2 सेमीफायनल आणि 1 फायनल जातली. तसंच आम्ही एक सत्कार दिला मिस्टर रॉबिन डिसोजा एक्स रणजी क्रिकेट प्लेयर आणि प्रेझेंटली इज कोच ऑफ अंडर 14 टीम GCA टीम फॉर इज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ॲट रिसंटली अंडर GCA 14 टूर 2019. तसोच एक आमचो माजी क्रिकेट प्लेयर सुबोध सावंत तसोच क्लबाचा वांगडी ताजोय आम्ही फेलिसिटेशन प्रोग्राम त्या दीस दवरला. चीफ गेस्ट आमचो असतलो कुंकोळे कॉन्स्टिट्युएंसीचो आमदार क्लेफासियो डायस तसेच गेस्ट ऑफ ऑनर लविता मास्केरेनस ताजे भायर सुदेश भिसे सोशल वर्कर आणि शशांक देसाय काउन्सिलर मारियो मॉरायस काउन्सिलर आणि स्पेशल इन्व्हायटी रॉबिन डिसोजा असतलो. गोयच्या सिटीग्रामाच्यो खबरो घेऊन परत मेळूया. पळत रावात प्रुडंट. नमस्कार. तुम्ही पळतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.